नमस्कार मी डॉक्टर रुचा मेहेंदळे पै हर्बल संचालिका आज आपण जाणून घेऊयात थायरॉईड ह्या आजाराबद्दल आजकाल बऱ्याच लोकांना थायरॉइड हा आजार होत असतो आता ह्या थायरॉइड होण्याची कारणं काय आहेत लक्षणं काय आहेत आणि त्यावर आपण उपाय काय करणार आहोत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मेनली होतं काय तर थायरॉइड ही एक एन्डोक्राईन लँड आहे आपल्या मानेशी छोटीशी फुलपाखराच्या आकाराची ही ग्लँड असते ही ग्लँड जी आहे ही विशिष्ट अशी हॉर्मोन्स सिक्रेट करत असते म्हणजेच टी थ्री आणि टी फोर आता ह्या हॉर्मोन्सचं नेमकं का कार्य काय असतं तर हे जे हॉर्मोन्स आहेत ते आपल्या शरीरातील चयापचयाची जी क्रिया आहे ती रेग्युलेट करत असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल राहण्यासाठीही ते हेल्प करत असतात त्याचप्रमाणे हे हॉर्मोन्स आपल्या शरीरात कॅल्सिटोनिनसुद्धा सिक्रेट करत असतात आता हे कॅल्सिटोनिन नक्की करतं काय तर हे कॅल्सिटोनिन आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम शो शोषून घेण्याचं कार्य करत असतात आता हे जरी कमी झालं शरीरामध्ये तरी आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी होणार असते त्याचबरोबर तुमच्या शरीरात आपलं जे काही आपण आहार घेतोय त्यामधनं मिळणारे प्रोटीन्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स मिनरल्स विटॅमिन्स हे शोषून घेण्याचं कामसुद्धा ही हॉर्मोन्स करत असतात आता ह्या हॉर्मोन्समध्ये जर बिघाड झाला कमी जास्त प्रमाण झालं तर आपल्याला आपलं जे मशीनरूपी जे शरीर आहे ते बिघडणार आहे म्हणून आपला थायरॉइड जो आहे तो कंट्रोलमध्ये राहणं जो काही काउंट आहे तो नॉर्मल राहणं गरजेचं आहे आता आपल्या शरीरात जर थायरॉइडचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्याला नक्की लक्षणं काय दिसून येत असतात तर अचानक वजन वाढणं किंवा अचानक वजन कमी होणं ही लक्षणं दिसायला लागतात त्याचप्रमाणे सतत चिडचिड होत राहणं काही काम केलं थोडं जरी काम केलं तरी थकवा येत असतो पेशंटमध्ये त्याचप्रमाणे त्यांना थंडी सहन होत नसते केसांना त्वचेला रुक्षता यायला लागलेली असते आणि हे सगळं करताना कुठेतरी पाळी इरेग्युलर व्हायला लागते त्याबरोबरच त्यांना असं जाणवायला लागतं की खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत आहे हे असे जेव्हा सिमटम्स आपल्याला दिसायला लागतात तेव्हा कुठेतरी आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला थायरॉईडचा आजार असू शकतो पण त्यासाठी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन घेणं गरजेचं असतं आणि त्यांना दाखवणं गरजेचं असतं आपल्याकडे तन्वीच्या क्लिनिकमध्ये नाडी परीक्षण करून तसेच काही रिपोर्ट्स असतील तर ते चेक करून त्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट दिली जात असते आता हे नक्की होतं कशामुळे तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे रात्री वेळेवर न झोपणं हो न्यूट्रिशन चांगलं आहारात नसणं त्याचप्रमाणे एक्सरसाइज न करणं झोप छान न लागणं असे वेगवेगळे कारणं ह्या आजारासाठी Uh, कारणीभूत असतात पण आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेद सांगतं की आपलं जे मन आहे ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना कंट्रोल करणारं आहे पण तुम्हाला सतत स्ट्रेस येत आहे कामाचा स्ट्रेस येत आहे किंवा फॅमिली स्ट्रेस येत आहे कोणाशी तरी पटत नाही म्हणून त्रास होत आहे तर तुमची जी सिस्टीम आहे हॉर्मोन्सची जी सिस्टीम आहे ती पूर्ण बिघडायला ला लागते आणि मग तुम्ही कितीही व्यायाम करा काही करा तरी तुम्हाला दिसतं की औषधं घेताय तरी काउंट काय मात्र कंट्रोलमध्ये मा दिसत नाही आहे त्यामुळे आयुर्वेदात जसं सांगितलं आहे की मनाची सुद्धा आपण ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं मन हील होणं गरजेचं असतं ते जर नसेल होत तर फिजिकल आपल्याला वेगवेगळे आजार होतच राहतात त्यासाठी आपण आता काय करणं गरजेचं आहे आपल्याला कधी कधी असं काही पेशंटमध्ये दिसून येतं की थायरॉइडसच्या ज्या ग्लँड आहेत त्याला सूज आलेली असते जसं गॉइटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की पेशंटनं गळ्याशी खूप सूज आलेली असते तर आता हे टाळण्यासाठी किंवा आपल्याला हा आजार होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो तर रोज पंचेचाळीस मिनटं वॉक करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही वॉक करता तेव्हा तुमच्या शरीरात हे हॉर्मोन्स काही इम्बॅलन्स आहे तर कंट्रोलमध्ये येण्यासाठी हेल्प होत असते त्याचप्रमाणे आपला जो आहार आहे तो कॅलरीजमध्ये डेफिशियन्सी हवी आणि हाय प्रोटीन डायट असणं गरजेचं आहे हे तुमचा रोजचा आहार असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे गुड फॅट्स ज्याच्यात आहे तसं गाईचं तूप आहे खोबरेल तेल आहे हे आहारात असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मानेचे जे काही एक्सरसाइज आहेत तेही करणं गरजेचं आहे कपालभाती आहे किंवा प्राणायाम करणं आहे जेव्हा जेव्हा तुमच्या प्राणांवर तुमचं नियंत्रण येईल तेव्हा तेव्हा तुमच्या मनावर सुद्धा तुमचं नियंत्रण येणार आहे सो हे करणं गरजेचं असतं हे केल्यावर तुम्हाला समजायला लागेल ला की आपल्याला बऱ्यापैकी फरक पडत आहे पंधरा दिवसामध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवायला लागत असतो याचप्रमाणे तुम्हाला ह्याच्याबद्दल अजूनही काही माहिती हवी असेल तर जरूर आपलं जे घंटाळी ठाण्याचं क्लिनिक आहे तिथे रोज संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळामध्ये मी तिथे उपस्थित असते जरूर एकदा नाडी परीक्षण करून तुम्हाला आजाराची काही लक्षणं दिसत असतील तर जरूर दाखवायला या योग्य ती ट्रीटमेंट तुम्हाला नक्की दिली जाईल आणि माझा जो व्हॉट्सॲप नंबर आहे त्यावर सुद्धा तुम्ही फ्री हेल्थ कन्सल्टेशन घेऊ शकता जरूर मला संपर्क साधा आणि ह्या आजारावर विजय कसा मिळवता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या